पेशवे समजून घेताना इतिहास वाचायला हवा. कादंबरी, चित्रपट किंवा सिरियल्समध्ये काल्पनिकतेला वाव असतो, पण इतिहास हा कायम इतिहासच असतो. पेशवाईतील काही स्त्रिया इतिहासाच्या नजरेतून पाहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. गोपिकाबाई शापित पेशवीन, थोरल्या बाजीरावांच्या सूनबाई, नानासाहेबांच्या पत्नी, माधवरावांच्या मातोश्री, श्रीमंतांच्या अनेक पिढ्यांची साक्षीदार अशी ही स्त्री दुर्दैवी कशी असू शकते. गोपिका म्हणजे वाईचे श्रीमंत सावकार भिकाजी गोखले नाईक यांची कन्या. नानासाहेब पेशवांकरता स्थळ सुचवलं होतं खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी जेव्हा भिकाजींना नानासाहेबांच्या स्थळाबद्दल विचारले तेव्हा भिकाजींकरता नाही म्हणायचे कारणच नव्हते. अखंड हिंदुस्थान गाजवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव जावई म्हणून मिळत असतील तर नाकारायचा प्रश्न होताच कुठे. 10 जानेवारी 1730 रोजी शनिवार वाड्याचे भूमिपूजन झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जानेवारीला वाई येथे विवाह संपन्न झाला. शाहू महाराजांच्या विनंतीला मान देऊन रास्त काम केले म्हणून पुढे या नाईक गोखल्यांना रास्ते नाव दिले आणि पुढे घराने रास्ते नावाने परिचित झाले. मा पुलांडून गोपिकाबाई पुण्यात आल्या. वाड्यात आल्या तेव्हा तो शनिवार वाडा नव्हता, पण घरात एकाहून एक दिग्गज होते. सासरे होते साक्षात श्रीमंत बाजीराव, काशीबाईंसारखी स्त्री सासू, राधाबाईंसारखी करारी स्त्री आजे सासूबाई, चिमाजी अप्पा चुलत सासरे, आणि बाहेर कुजबूज चालू असलेली मस्तानी ती पण नात्याने सासूच. वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला. ते साल होते 1730 ते 1731. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1740 बाजीरावांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्र दिली. म्हणजे वयाच्या 20 गोपिकाबाई श्रीमंत पेशवीन झाल्या. मग दुर्दैवी का म्हणायचे, गोपिकाबाई लहानपणी लिहा वाचायला शिकल्या होत्या. अतिहुशार तेजस्वी करारी होत्या, दिसायला सुंदर, पण त्याच वेळेस अतिशय महत्त्वाकांक्षी रागीट, अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचा स्वभाव. या स्वभावामुळे पुढे आयुष्यात घात झाला. नंतर आलेल्या दुःखांमुळे स्वभावात कडवटपणा येत गेला. हे असे असले तरी इंग्रजीमध्ये म्हणतात तसे त्या विजनरी होत्या. म्हणूनच त्यांनी रघुनाथ यादवांकडून पानिपतची बकर लिहून घेतली होती. पानिपतला 150 वर्षे उलटून गेली. आजही त्या बकरीचे महत्त्व आहे. 5 अपत्ये होती, त्यापैकी 2 अल्पजीवी ठरली, म्हणजे जन्मानंतरच लगेचच गेली. इतर 3 विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव यांची इतिहासाने गौरवाने नोंद घेतली. पण गोपिकाबाईंना हयातीत पती नानासाहेब आणि 5ही अपत्यांचा मृत्यू पहावा लागला. याला दुर्दैव नाही तर काय म्हणायचे. इतरांचा मोठेपणा, कर्तृत्व, गौरव त्यांना सहन होत नसे. फक्त मी आणि माझे हेच विश्व होते. सदाशिवरावांना मिळणारा मानसन्मान पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकात जात असे. राघोबादादांचा दरारा त्यांना खपत नव्हता. नानासाहेबांचा भावांवरील असलेला विश्वास पाहून त्या भयभीत होत. मग हळूहळू त्यांनी इतर कारभारांच्या मार्फत राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. हे लक्ष घालण्याचं उद्देश एकच, सदाशिवभाऊ आणि राघोबादादांचे महत्त्व कमी करायचं. पेशवाईतील भाऊबंदकीला त्यांनी खतपाणी घातले. म्हणून बखरकार गोपिकाबाईंना पागुंता घालणारी स्त्री म्हणतात. पागुंता म्हणजे काहीतरी एका चालीत अनेक चाली करणे. उदाहरण द्यायचे झाले तर पानिपत मोहीम राघोबादादाने करावी अशी नानासाहेबांची इच्छा होती. कारण युद्धभूमीवर राघोबादादा आणि राज्यकारभारात सदाशिवभाऊ माहीर होते. इथेच गोपिकाबाईंनी पागुंता घालून सदाशिवभाऊंना पानिपतावर धाडले. अटकळेशी बांधली भाऊंच्या अनुपस्थितीत पूर्ण राज्यकारभारावर नियंत्रण येईल. अजून एक पागुंता म्हणजे भाऊंबरोबर स्वतःच्या मुलाला विश्वासरावला आणि भाऊपत्नी पार्वतीबाईला मोहिमेत सामील केले. याला 2 कारणे. पार्वतीबाईंच्या समंजस स्वभावामुळे वाढत त्यांचे महत्त्व वाढत होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते कमी व्हायला मदत होईल. विश्वासराव याकरता की पानिपतच्या यशाचे श्रेय एकट्या सदाशिवभाऊंना मिळू नये. एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या नादात पुढे काय होऊन बसले तो इतिहास आहे. पानिपतचे दान उलटे पडले. दीर तर गेलाच, मुलाचा मृत्यू झाला. या धक्क्याने पाठोपाठ नानासाहेब गेले. इतिहासात जर तरला अर्थ नसतो. नीतीने तिचा न्याय दिला. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव गादीवर आले. माधवरावांचे वय लहान म्हणून राघोबादादाला घेऊन राज्यकारभार चालवावा असे गोपिकाबाईंनी ठरवले. राघोबांशी जुळून घेण्याचा प्रयत्न त्या करत होत्या.
वेळेप्रसंगी नमते घेतले. राघोबा दादांना म्हणाल्या, चिरंजीव आपले कारभारी, आपण त्यांना आज्ञा करून कारभार चालवावा. पण याचा फारसा काही उपयोग झाला नाही, कारण राघोबा दादा काय किंवा गोपिकाबाई काय एकमेकांना पूर्ण ओळखून होते. गोपिकाबाईंना राज्यकारभाराचे ज्ञान उत्तम होते. त्याचे एक उदाहरण म्हणजे निजामाने पुण्यावर स्वारी केली तेव्हा राघोबा दादा आणि माधवराव पुण्यापासून लांब दुसऱ्या मोहिमेवर होते. निजामाने खलिता पाठवला, खंडणी द्या अथवा पुणे जाऊन टाकू. गोपिकाबाईंनी उत्तर धाडले, तुमचे वैरी तुमच्या मुलकाकडे गेले आहेत, त्यांकडे काय असेल ते पाहून घेणे. आम्हास खंडणी द्यायची गरज वाटत नाही, पुण्याचे काय ते आम्ही पाहून घेऊ. निजामाला असे उत्तर देण्याकरता नुसते धाडच असून उपयोग नाही, तर कारभाराचे ज्ञान असायला हवे. माधवराव जसजसे मोठे होत गेले तसा त्यांचा स्वभाव करारी बनत गेला. आईचा चांगला गुण त्यांच्यात आलेला, पण एक मेहनत दोन तलवार कशा राहणार. आई लेकाचे खटके उडू लागले. मग गोपिकाबाई नाशिकला जाऊन राहिल्या. माधवरावांच्या शेवटच्या आजारपणात पुण्याला आल्या. त्यानंतर नारायणराव पेशवे झाल्यावर थोडे दिवस राहून नाशिकला गेल्या. मग झाला नारायणरावांचा वध. या वधानंतर मात्र गोपिकाबाई सैरवैर झाल्या. का नाही होणार, पोटचं तिसरं पोर पण गेलं. शेंडेबर थोडे जास्तच लाडके होते, पण नीतीला हेच मंजूर होते. एकेकाळची पेशवीनबाई जिच्या एका इशाऱ्यावर अख्खी पेशवाई हलत होती, तीच पेशवीनबाई पंचवटीमध्ये एका मठात जोगिनीचं आयुष्य जगत होती. पाच घरात भिक्षा मागून आयुष्य काढत होती असे म्हणतात. त्यावेळेस पण स्वभावातला अहंकार अजूनही शाबूत होता. पाच घरात भिक्षा मागताना ती घरे सरंजामदारांची किंवा आपल्या तोला मोलाची असावीत याची त्या खबरदारी घेत असत. 3 ऑगस्ट 1789 पंचवटीला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ गंगाधर भिकाजी रास्त्यांनी अग्नी दिला. अग्निसंस्काराला एकही मूल हयात नसावे यासारखे दुसरे दुर्दैव काय असू शकते. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.